नमस्कार, नेत्रास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपमा, साधा सोपा असा, पटकन करता येईल असा ब्रेकफास्ट। चला तर मग पटकन तयारीला लागूया। आपण साहित्य बघूया। मी इथे रवा घेतलेला आहे, मीठ, जिरं, मोहरी, उडद डाळ, एक टोमॅटो, लाल मिरची, लाल सुख्या मिरच्या आहेत ह्या, जरुरीपुरतं तेल आणि लिंबू आणि कढीपत्ता। हे आहे आपलं साहित्य। आता आपण कृतीकडे वळूया। आपला रवा आता भाजून झालेला आहे। रवा छान लालसर असा भाजला गेला, करपवायचा नाही की मग गॅस लगेच बंद करायचा। एका प्लेट मध्ये हा रवा काढून घ्यायचा आणि ह्याच पॅन मध्ये आपण आपला उपमा करूया। एका साईडला मी इथे पाणी तापत ठेवलेलं आहे। एक वाटी शिऱ्यासाठी, उपम्यासाठी 2 वाटी पाणी लागतं। 1.5 ते 2 वाटी पाणी आपल्याला लागेल। आपण अंदाजाने ह्याच्यात पाणी घालू। एकदा सर्व मिक्स करायचंय। आपला रवा चांगला भाजला असल्यामुळे आता आपण लगेचच त्याच्यात हे उकळतं पाणी टाकायचं आहे। आपण आता उघडून बघूया। वा, छान आपला उपमा तयार आहे। आता आपण डिश मध्ये सर्व करूया। पाणी सगळं सुकलेलं आहे बघा, असंच तो उपमा झाला पाहिजे। आपला गरमागरम उपमा तयार आहे।